अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। दोंडाईचा येथील 5 वर्षीय निरागस बालिकेवर बलात्कार करणाऱ्या नराधमासह त्याला पाठीशी घालणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करून या सर्वांना त्वरित अटक करण्यात यावी म्हणून जामनेर तालुक्यातील तेली समाज बांधवांनी शहरातून आज मोर्चा काढला। घडलेल्या या अमानवी घटनेचा तेली समाज बांधवांनी तीव्र निषेध व्यक्त करत जामनेर तहसीलदारांना निवेदन सादर केले। या प्रसंगी जामनेर शहरासह तालुक्यातील तेली समाज बांधव आणि मोर्चाला पाठिंबा देणारे विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते। नुकत्याच झालेल्या दोंडाच्या येथे एक छोट्या तेली समाजाच्या एका 5 वर्षाच्या पालिकेवर एका नराधमाने निर्घृणासह अत्याचार केला। ही घटना खूप दुर्दैवी घटना आहे। अमानवी नाट अशी घटना या ठिकाणी या समाजामध्ये घडली असताना त्या नराधमावर आतापर्यंत प्रशासनाने काहीच कार्यवाही केली नाही। तरी त्या नराधमाला प्रशासनानं कार्यवाही करून त्याच्यावर योग्य तो दंड शासन करून त्याला ताब्यात घेऊन त्याला या मुलीला पीडित मुलीला न्याय देण्यासाठी त्याला फाशी व्हावी यासाठी आपल्याला सर्व समाज बांधवांना प्रशासनासाठी एक मूक मोर्चा निवेदन बनवून त्या ठिकाणी आपल्याला तहसीलदार साहेबांसमोर द्यायचं आहे। संताजी महाराज की जय। आज या ठिकाणी सर्व तेली समाज बांधव एकत्रित येण्याचं कारण आमच्या समाजावर काही नराधमानं अत्याचार केलेला आहे। कारण आपण एक देंगे या ठिकाणी मला असं म्हणावं वाटतं की दूध मागोगे तर खीर देंगे, त्याने समाजवर अत्याचार करोगे तर खीर देंगे म्हणून एक पत्रक आपल्याला मिळालेलं आहे। असेच अनेक समाजाचे पत्रक या ठिकाणी आपल्या समाजाच्या म्हणतात की बेटी बचाओ बेटी पढाओ, पण आपले मुलगी आज सुरक्षित आहे का? आज 5 वर्षाच्या तोंडाच्या मध्ये 5 वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झालाय तो नराधम अजून का पकडला गेला नाही? का आपलं शासन एवढं गुपचूप बसलेलं आहे? लहान लहान मुलींवर एवढे अत्याचार करणारे नराधम का पकडले जात नाही त्यांच्याकडनं? समाज बांधव काय करतो आहे हे मला माहित नाही, मला काही जाणून नाही घ्यायचं, पण मला म्हणायचंय आपण म्हणतो मुलगी वाचवा जग वाचा, पण मुलगी जर सुरक्षित नाही तर मुलगी वाचवून करायचं तरी काय? त्यांच्यासाठी आपण मुलीसाठी आपण मुलीचे गर्भपात करतो, त्यांच्यावर आपण आपली आई 9 महिने तिला पाठवून जर एवढं करते तर आज आई वडिलांचं एवढंही कर्तव्य आहे की ती मुलगी जर बाहेर आहे तर तिच्यावरच्या बाहेरच्या पालकांनी सुद्धा लक्ष ठेवायला हवं। तिच्यावर आज हा नराधम जो एवढा अत्याचार करतोय तो अजून का पकडला गेलेला नाही मला एवढंच सांगायचंय। मला काही जास्त बोलता येत नाही पण मी थोडा प्रयत्न केलाय बोलायचा। आपल्या समाजामध्ये जर मुलगी वाचवायची आहे तर आई वडिलांनी आधी तर आई तर कर्तव्य करतेच पण वडिलांनीही तिचं वाचवून तिचं कर्तव्य करायचंय। मी तुम्हाला समाज बांधवांना एकच विनंती करते, मुलीला वाचवा, तिला अशा नराधमांच्या ताब्यात देऊ नका। एवढंच बोलून माझे शब्द संपले। ज्यावेळेला दोंडाईच्या त्या घटनेचं वृत्त आमच्या कानावर आलं त्यावेळेस आरटी अण्णांनी आम्हाला सर्व लोकांनी एकत्र बोलवून आम्ही एसपीकडे निवेदन दाखल करायला गेलो आणि त्याच वेळेस दोंडाईच्या येथील हे प्रकरण दडपण्याचा जो काही प्रयत्न चाललेला होता संस्था चालकांचा पैशाच्या बळावर सट्टीची मस्ती या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही भरपूर प्रश्न झालेलं। भगवान बापूजी करंजकाळ होते आमच्यासोबत, आरटी अण्णा होते, वामन तात्या होते, परत आणखी आपले ओबीसीचे विजय चौधरी होते नंदुरबारचे, तर आम्ही सगळे एकत्रित येऊन कुठल्याही प्रकारचं दडपण झालं बळी न पडता एसपीला हा गुन्हा दाखल करण्यासाठी भाग पाडलं आणि आता आपले जे ज्या नराधमाने केलेली जे कृत्य होतं त्याला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। पण आपल्या सर्वांचं कर्तव्य म्हणून
आपण प्रत्येक गावातून प्रत्येक तालुक्यातून समाजाच्या प्रती काही भावना व्यक्त केल्याच पाहिजे. तिच्यासाठी आम्ही सगळ्यांना सूचना दिल्या आरटीआय अण्णांच्या मार्फत आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या या लोकांनी कुठेतरी निषेध व्यक्त करावा आणि आपला समाज काय आहे हे दाखवून देण्याचं काम आपण केलं पाहिजे, आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. या समाजाचं पहिलं पाऊल, यानंतर ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल किंवा ज्या ज्या ठिकाणी समाजाला न्याय मिळणार नाही त्या त्या ठिकाणी आपण सर्वजण एक होऊ आणि समाजासाठी लढा देऊ अशीच ग्वाही आपण या ठिकाणी प्रतिज्ञा करूया. संताजी जगदाळे महाराज की, ना जातीसाठी ना धर्मासाठी, ना जातीसाठी ना धर्मासाठी. आता आम्हाला म्हणते की दोंडाच्या नाशी अशी घटना घडली तर ते मुलीला हॉस्पिटलमध्ये आलेलं आहे जळगावला, भेट घ्या. मी जळगावला शुक्रवारी गेले आणि त्या मुलीची परत पाहिली, त्या मुलीचा पाय सुद्धा बुलडा आहे. खूप खूप मला खूप तिचे एकदम माझ्याकडनं पाहिलं नव्हतं जात होतं. आई पण सुद्धा खूप गरीब आहे तिच्या, तर त्या मुलीला खरोखर न्याय मिळालाच पाहिजे. एकत्रित येण्याचं कारण दोंडाच्या इथे एक लहान मुलीवरती एका नरधामा शिक्षकाने फार मोठं हे केल्यामुळे सर्व समाज बांधव प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी मूक मोर्चे काढून आपलं निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे. खरोखर या ठिकाणी अशा या ज्या घटना घडत आहे, ताईंनी सांगितलं की मी त्या मुलीची भेट घेतली आणि मुलीची भेट घेतल्यानंतर ताईंच्याकडनं बोलण्या गेलं नाही. खरोखर तिचे आई वडील एक गरीब परिस्थितीमधून अशा लोकांनी जर असं जर करत असले तर त्यांना या ठिकाणी फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. स्त्री जन्म ही तुझी कहाणी, हृदयात यातना डोळ्यात पाणी. स्त्री जन्म ही तुझी कहाणी, हृदयात यातना डोळ्यात पाणी. आता हे फक्त वर्तमानामध्ये नाही तर गेल्या भूतकाळामध्ये सुद्धा स्त्रियांवर अत्याचार होत होता आणि आज वर्तमानामध्ये सुद्धा स्त्रियांवर अत्याचार होत आहे. यासाठी सर्व समाज बांधव या ठिकाणी जमा झाले, सर्वांचं मनापासून स्वागत करते. जेव्हा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रांजेगावच्या पाटलाने एका स्त्रीवर अत्याचार केला होता तेव्हा शिवाजी महाराजांनी त्या पुरुषाचे हात पाय कलम करून टाकले होते की जेणेकरून हे सर्व केल्यानंतर याच्या पुढे असं दृश्य असं कुठलाही कृत्य करण्यासाठी कुठलाही पुरुष पुढे येणार नाही, त्याच्यासाठी ही शिक्षा दिली होती. आणि ही शिक्षा डोळ्यासमोर शासनाने ठेवून आज या मुलीवर जो काही अत्याचार झालेला आहे तो अत्याचारावर तिला निर्णय देण्यासाठी तिला हे देण्यासाठी शासनाने नवीन काहीतरी निर्णय घ्यावा अशासाठी याच्यासाठी आमचे समाज बांधव जमा झाले आहेत. आज मला एका गोष्टीची खंत वाटते की लेकीसाठी या ठिकाणी सर्व जमा झाले त्या लेकीच्या आई आज कमी आहेत. खरं तर त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी स्त्रियांची गर्दी जास्त पाहिजे होती, परंतु या ठिकाणी दृश्य वेगळं आहे, पुरुष जास्त आहे. यात आज जो मोर्चासाठी सर्वजण जमा झालेले आहात, आज याच्यासाठी जर नवीन निर्णय नाही घेतला गेला तर याच्या पुढे जर काही करावं लागलं तर सर्वांनी जमा व्हावं एवढीच विनंती करते. धन्यवाद. जयंती महाराज. आजच्या या निषेध मोर्चाच्या आयोजनार्थ सर्व तेजी बांधवांचाच नव्हे तर तेजी बांधवांची सामाजिक किंवा त्यांच्याशी समाज असेल आपला त्या समाजाचं हे एक हित कर्तृत्व होत. आज फक्त तेजी समाजाच्या मंडळींनी या निषेध मोर्चाला उपस्थित राहावं हे अपेक्षित आमच्या तेजी समाजाच्या तालुका स्तरीय मेळाव्यात काही उद्दिष्ट नव्हतं. आम्ही खेडोपाडी सर्व तालुक्यांमध्ये जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या सर्व अशा जिल्ह्यांमध्ये आम्ही या घटनेचा निषेध नोंदवतोय. परंतु एक खंत अशी वाटते की हे जे अमानुष अत्याचार जो झालेला आहे हा अमानुष अत्याचार फक्त एका समाजासाठी मर्यादित नव्हता, हा अत्याचार हा पूर्ण एका लेकीसाठी किंवा आपल्या घरातल्या आया बहिणी असतील किंवा ज्या लेकीबाई असतील सुना असतील यांच्यावर होणारा अत्याचार याच्यासाठी जर आम्ही पेटून उठलो नसेल तर आम्ही समाजात राहून काय देणार आमचं. म्हणून एक त्या तेली समाजाचं हे नेतृत्व नव्हतं. तेली समाज हा एक अल्पसंख्याक समाज आहे, अल्पसंख्याकांवर जे अत्याचार होत आहे
अत्याचाराच्या विरोधात आम्ही पेटून उठतोय आणि ज्या पेटून उठलेल्या ज्यांच जळतो त्यांनाच कळतो हा एक विषय फार महत्वाचा असतो. आता माझ्या लेकीच माझ्या सुनेवर माझ्या कुटुंबावर जर काही अत्याचार होत असतील तर अशा अत्याचाराला प्रतिकार करणं हे माझंच कर्तव्य नव्हतं तर माझ्या शेजाऱ्याचंही कर्तव्य होतं. मी त्या कुटुंबात राहतो, मी ज्या समाजात राहतो, मी ज्या सोसायटीत राहतो त्यामध्ये काही फक्त एक तेली समाजात माझ्या आजूबाजूला किंवा एक तेली वाडा असेल किंवा एक तेली कुठंतरी तेली सोसायटी असेल असं काहीच नव्हतं. परंतु अशा समाजात जर अशा दुर्घटना होत असतील, असे अत्याचार होत असतील तर एकट्या तेली समाजानं पेटून उठणं हा काही इथं संयुक्तिक वाद होत नाही आणि हा निषेधार्थ मोर्चा आहे. आम्ही या घटनेचं गांभीर्यानं विचार करायला पाहिजे, सर्व समाजाने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. मुखमोर्चा आयोजित केलेला आहे याचं निवेदन आपण माननीय तहसीलदार साहेबांना आता देणारच आहोत. या भूतलावर आलेल्या प्रत्येक मुलीची घटना आहे आणि अशा घटना घडण्यामागे जो राक्षस आहे, जी विकृती आहे, त्या विकृतीचा नाश होणं ही आज गरज आहे आणि तो नाश होण्यासाठी सर्व समाजातील तरुण, सर्व समाजातील समाज बांधव, सर्व समाजातील महिला यांना एक वेगळ्या पद्धतीचं प्रबोधन होण्याचं हे या ठिकाणी गरजेचं आहे. आपण एकीकडे म्हणतो बेटी बचाव आणि एकीकडे असला प्रकार, अशा नराधमांना तर रस्त्यावरती चौकामध्ये आणून अगदी चिंधड्या चिंधड्या पाडून म्हणजे ज्या गोष्टीचा स्पर्श त्या मुलीला झाला असेल त्याचे बोट असो हात असो त्याचे तुकडे तुकडे करून चौकामध्ये जर टाकले तर त्याचा एक वेगळा संदेश पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण जगाला या ठिकाणी देण्यात येईल. अशी मानसिकता झाली पाहिजे, सगळेजण असे रस्त्यावर आले पाहिजे आपण एकत्र की असे विकृती असे राक्षसी प्रवृत्तीचं काम करत असताना त्याने 10-10 वेळा आपला विचार केला पाहिजे की आपलं काय होईल, समाज आपल्याला काय करेल. अशा विकृतींचा नाश होणं काळाची गरज आहे. एकीकडे आपण स्त्रीचं संरक्षण या गोष्टी करतो आणि एकीकडे आपणच आपल्यातीलच विकृती या दिशेने पावलं टाकतात. वाईट तर ह्या गोष्टीचं वाटतं की त्या परिवारातले लोक त्याला वाचवायला जातात. अशा परिवाराची मानसिकताही बदलली जर
शिकणारी मुलगी आहे. सर्व स्तरातून या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. ज्या समाज प्रवृत्ती अशा लोकांना वाचवण्यासाठी पुरवण्याचा प्रयत्न करतात, अंधारात राहून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात, जाली चूक म्हणून पोटात घाला असं म्हणण्याचा प्रयत्न करतात, अशाही लोकांना याच पद्धतीचा न्याय दिला गेला पाहिजे. या लोकांना अशाच पद्धतीची फाशी दिली गेली पाहिजे. या लोकांना चौकात चौकामध्ये उभं राहून सर मारलं पाहिजे. जाहीर निषेधासाठी आपल्या तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी पण पाठिंबा दर्शवलेला आहे. त्यांनी पाठिंब्याचं लेटर आपल्या अध्यक्षांना द्यावं असं मी त्यांना विनंती करतो. पीडितेला न्याय. त्याचप्रमाणे राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्याकडून सुद्धा समाजाचे अध्यक्ष सुभाषगौ चौधरी यांच्याकडे सुपूर्त करा. दुःखद निषेध मोर्चा आहे आपला. नरा दमाला फाशी. ना जातीसाठी ना धर्मासाठी. पीडितेला न्याय. तोंडाईचा या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर काही अत्याचार झाला. या घटनेमध्ये त्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आपण या ठिकाणी या ठिकाणी आलेल्या आपलं निवेदन शासनाच्या वतीनं तहसीलदार म्हणून मी स्वीकारलेलं आहे. निवेदन तत्काळ मान्य जिल्हाधिकारी महोदयांना कळवलं जाईल आणि आपल्या ज्या बघणं आहे त्या देखील शासनापर्यंत. नमस्कार. आपण जामनेर मधील तहसील कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत. दोंडाईच्या येथे झालेल्या 5 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जो बलात्कार करण्यात आला त्या नराधमाला लवकरात लवकर शिक्षा सुनावली गेली पाहिजे यासाठी सर्व तेली समाज बांधव तसेच भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत आणि त्यांनी तहसीलदार नामदेव टिळेकर यांच्याकडे निवेदन देखील दिलेलं आहे. आपल्यासोबत या ठिकाणी या तेली समाज बांधव तसेच भगिनी उपस्थित आहे. आपण त्यांच्याकडून याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया. श्री जन्म ही तुझी कहाणी हृदय त्यातना डोळ्यात पाणी. स्त्री जन्म ही तुझी कहाणी हृदयात त्यातना डोळ्यात पाणी. स्त्रीला फक्त वर्तमानामध्ये नाही तर गेल्या भूतकाळापासून तिच्यावर अत्याचार होत आहे. 4 भिंतीच्या आतमध्ये तिला भूतकाळामध्ये ठेवलं जात होतं आणि आज जरी आपल्याला न्याय मिळत असला तरी सुद्धा तिच्यावर अशा प्रकारे विविध अत्याचार होत आहे. तरी मी शासनाला विनंती करते की जेव्हा शिवाजींच्या काळामध्ये रांजेगावच्या पाटलाने एका स्त्रीवर अत्याचार केला होता तेव्हा त्याला त्याच्या हातपाय कलम करून त्याला सर्व हातपाय तोडून त्याला शिक्षा दिली होती की जेणेकरून हे कृत्य याच्या पुढे कोणीही करायला नको. आणि तेच दृश्य डोळ्यासमोर ठेवून शासनाने पुढील निर्णय घ्यावा एवढी मी विनंती करते. धन्यवाद. घटनेतून सर्व मुलींवर सर्व स्त्रियांवर अत्याचाराचा निषेध करण्याचाच निर्णय पोलिसांनी घ्यावा. आरोप्याला कडक शिक्षा फाशीची शिक्षा द्यावी हीच निवेदन. समाज बांधव व सर्व थरातून आलेले पदाधिकारी अधिकारी त्यांनी आम्हाला या निषेधात पाठिंबा दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे समाज बांधव आभार मानतो. या नराधामाने या 5 वर्षाच्या मुलीवरती आमची लेख सर्व समाजाची लेख समाजाची आमच्या तेली समाजाचीच नसून सर्व समाजाची ही लेख आहे. या नात्याने सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं तर या नराधामाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आम्ही हे निवेदन आता इथपर्यंत आम्ही तहसीलदार साहेबांकडे दिलं याच्यानंतर त्यांनी आमची दखल घेतली नाही तर आम्ही थेट मुंबईपर्यंत लोक मंत्री महोदयापर्यंत लोक आम्ही पोहोचणार आहे. ती अतिशय निंदनीय असून अजूनही गेल्या 10 दिवसापासून जो काही आरोपी आहे तो पोलिसांच्या कचाट्यामध्ये किंवा पोलिसांच्या हातात नाही आहे. माझी प्रशासनाला विनंती आहे, पोलीस प्रशासनाला पण विनंती आहे की कृपया समाज बांधवांचा अंत बघू नका. लवकरात लवकर नराधमाला पकडा आणि ताबडतोब त्याच्यावर कारवाई करा. अजून केसही साधी फाईल केलेली नाही आहे. मित्रांनो, हा खरोखर अन्याय आहे. माझी प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आहे की समाजाचा कुठल्याही पद्धतीने अंत पाहू नका, नाहीतर याच्यापेक्षाही उग्र आणि तीव्र असे आंदोलन या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये होतील. 5 वर्षाच्या बालिकेवर जो घृण अत्याचार झाला त्या अत्याचाराबद्दल या ठिकाणी निषेध म्हणून या जामनेर तालुक्यामध्ये तहसीलदार साहेबांच्या कार्यालयावर या ठिकाणी सर्व समाज बांधव, इतर संघटना, इतर सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आमच्या या तेली समाजामध्ये उपस्थित झाले, सामील झाले. सर्वांनी या ठिकाणी निषेध व्यक्त केला त्याबद्दल मी सर्व समाजाचे संघटनेचे आभार मानतो. आणि या पीडित मुलीवर जो अत्याचार झाला या नराधमाला
लवकरात लवकर कशी फाशी होईल ही प्रशासनानं दखल घेऊन त्या नराधमाला फाशी शिक्षा द्यावी आणि या पीडित मुलीला आणि या समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मी शासन दरबारी एक आग्रहाची विनंती करतो. लहान बालिकेवर अन्याय झाला, ज्या नराधमाने तिच्यावर असे कृत्य केले असे कृत्य व्हायला नको होते. ज्या लहान बालिकेवर असे कृत्य करताना त्याला परमेश्वरांनीही काही सद्बुद्धी दिली नाही व त्याने काही विचार न करता असे कृत्य केले, त्यामुळे आम्हाला सर्वांना त्या लेकीबाईबद्दल खूप खूप वाईट वाटते. शिवाय आमच्या समाजाचे सर्व तेली बांधव आणि भगिनी आणि माझे आई वडील हे ते सर्व येऊन त्यांनी या मुकमोर्चाला प्रतिसाद दिला, त्यामुळे मला त्यामुळे मी त्यांचे आभार मानते. दुर्घटना खूप अत्यंत संतापजनक आहे. सर्व समाज बांधवांना त्या ठिकाणी संताप आलेला आहे, परंतु या ठिकाणी मूक मोर्चाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी सर्व एकत्रित आलेलो आहोत. सर्वांनी शांततेने हा मूक मोर्चा आणलेला आहे, परंतु जर कारवाई नाही झाली तर याच्या नंतर जी कारवाई होणार आहे, जे समाज बांधव जे संताप व्यक्त करणार आहे तो संताप कोणत्या परिस्थितीला जाईल हे सांगता येणार नाही. म्हणून याच्याकरता त्या नराधमाला लवकरात लवकर पकडून शासनाला हेच विनंती करेल की लवकरात लवकर पकडून त्याला फाशीची शिक्षा व्हावी. अशा प्रकारचे निषेध मोर्चे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात निघाले आणि अशा निषेध मोर्चामध्ये ज्या खरोखर जे अपराधी असतील किंवा जे काही त्यामध्ये शासित असतील अशांना खरोखर आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून आणि पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवून सर्व समाजबांधवांनी यामध्ये या अशा नराधमांना जर शिक्षा होणी असेल तर हे काही आपलं एकट्याचं किंवा आपलं वैयक्तिक मत असू शकत नाही. आपला पूर्ण विश्वास न्यायव्यवस्थेवर आहे, पोलीस प्रशासनावर आहे, सामाजिक जबाबदारी आपल्यावर आहे. सर्व जबाबदारीचं भान ठेवून सामाजिक प्रशासन आणि सरकार त्यांचं कार्य करेल आणि निष्पृह आणि कुठल्याही प्रकारचं असा कुठलाही राजकीय हस्तक्षेप यामध्ये होणार नाही अशा पद्धतीनं आम्ही या सर्व निषेध मोर्चाचे सदस्य आणि जे काही मंडळी उपस्थित होते, इतर समाज असतील किंवा तेली समाज असेल, सर्व समाजबांधवांनी किंवा सर्वांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं तर आमच्याकडून शासनासाठी एवढीच अपेक्षा आहे की निष्पृहपणे या बाबतीची चौकशी व्हावी आणि न्यायालयीन प्रक्रियात जे काही दोष उणिवा जे असतील ते आम्हाला सहज मान्य होतील आणि यापुढे अशाही प्रकारचे कुठेही होणार नाही. या प्रकारे त्यांनी लवकरात लवकर सगळी कारवाई करावी आणि या नराधमाला फाशीची शिक्षा जरूर द्यावी, गुन्हा दाखल व्हावा आणि जलदगती न्यायालयामध्ये याचे नोंद व्हावी. तर आपण पाहिलं या घटनेच्या निषेधार्थ आज संपूर्ण तेली समाज बांधवांनी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मूक मोर्चा भगीरथी कार्यालय ते तहसील कार्यालयापर्यंत राबवण्यात आला आणि त्याचबरोबर या मोर्चाला तसंच या घटनेला सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा देखील दिलेला आहे. कॅमेरामन कृष्णा लोहारसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.